भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं अहमदनगरमध्ये आगमन झालं असून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केडगाव येथे त्यांचं जंगी स्वागत केलं त्यानंतर त्यांनी मन की बात या कार्यक्रमात सहभाग घेत अहमदनगर शहरामध्ये जनसंपर्क रॅलीमध्ये सहभाग नोंदवला नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ज्या सरकारकडे दोनशे पंचवीसच्या वर बहुमत आहे रोज लोक आमच्याकडे येण्यास तयार आहेत कालही दहा लोकांची यादी आमच्याकडे आली आहे त्यामुळे आमच्या सरकार भक्कम आहे 2004 वीरोधी वीरोधी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपर्यंत ते दोनशेच्या वर जाईल निवडणुकीनंतर विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता करताही येणार नाही हे महाराष्ट्राची जनता करणार आहे महाराष्ट्राची जनता मोदींवर विश्वास ठेवून आहे महाराष्ट्राची जनता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून आहे आणि त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्यातील बारा आमदार आणि दोन खासदार आमचेच असतील असा विश्वासही याप्रसंगी बावनकुळे यांनी व्यक्त केला ज्या सरकारजवळ दोनशे पंचवीसच्या वरचं बहुमत आहे आणि हो, रोज यायला तयार आहे लोक आजही दहा लोकांची यादी आली आमच्याकडे नवीन लोकांची त्यामुळं खूप लोक यायला तयार आहे काय नाही हे सरकार इतकं भक्कम आहे की तुम्हाला दोन हजार तेवीसच्या निवडणुकीपर्यंत ते, ते सवादुनच्या जा वर जाईल आणि निवडणुकीच्या नंतर निवडणुकीनंतर निवडणुकीनंतर विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता सुद्धा करता येणार नाही विरोधी पक्षाने लोकांना विरोधी पक्षनेता बनवण्या इतकेही बहुमत राहणार नाही हे महाराष्ट्राची जनता करणार आहे महाराष्ट्राची जनता मोदीजीवर विश्वास ठेवून आहे महाराष्ट्राची जनता देवेंद्रजी एकनाथजीवर विश्वास ठेवते अजित पवारवर विश्वास ठेवते आहे आणि त्यामुळं पुढचं बहुमत इतकं असणार आहे की नगरमधले सुद्धा बाराही आमदार आणि आमचे दोनही खासदार प्रचंड बहुमताने ओढून येते एशनानिमडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर